गेल्या आठवड्यात कवठे महांकाळ व मिरज तालुक्यात बिबट्या दिसला. मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज व कवठे महांकाळ तालुक्यातील अलकुड येथे बिबट्या आढळून आला होता. बिबट्यामुळे सर्वसामान्य नागरिकात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. नागरिक भीतीच्या छायेत आहेत, त्यामुळे उलट सुलट चर्चा येत आहेत. मिरज तालुक्यातील तानंग येथे पुन्हा बिबट्याचं दर्शन झालंय अशा बातम्या आल्या. अनेक ठिकाणी बिबट्या दिसतही होता अशा अफवाही येऊ लागल्या. त्यामुळे या प्रकरणाची पडताळणी केली असता असे दिसून आले, मनुष्याने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली, जंगले कमी झाली, त्यामुळे प्राणीही आता मनुष्य वस्तीत येत आहेत. मागील 2 महिन्यात बिबट्या सांगली शहरात आलेला होता. त्या बिबट्याला वन विभागाकडे सुपूर्त करण्यात आली. मनुष्याने वनातील वृक्षतोड थांबवावी, अन्यथा यांसारखे जीवघेण्या प्राण्यांची संख्या अधिकच वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सांगली जिल्ह्यामध्ये पश्चिम भाग सह्याद्रीचा जो किनारा आहे, डोंगर जे आहे, त्या जंगल भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी, पक्षी, साप प्राणी आढळतात. त्यामध्ये बिबट्या हा एक उच्च साखळीतला एक प्राणी आहे आणि त्याचा वावर हा शहरी भागामध्ये व्हायला लागलेला आहे. आता एकच कारण असं आहे की वनावर तुम्ही अतिक्रमण करता, तिथं आपली शेती करता किंवा आपली जनावर घेऊन जाताना कुत्रे वगैरे घेऊन जाता आणि त्या वासामुळं, कुत्र आवडता प्राणी हा असल्यामुळं त्याच्या वासामुळं सदरचे बिबटे बाहेर येतात, कुत्र्यावर हल्ले वगैरे करतात आणि कुत्रं त्याचं आवडतं एक खाद्य आहे. मध्यंतरीच्या काळात डिग्रजमध्ये जो बिबट्या आलेला होता, लोकांनी बघितला, रात्रीच्या वेळी दिसला तो. दुसऱ्या दिवशी मी माझे सहकारी अधिकारी वगैरे ह्यांना बरोबर घेऊन ते बिबट्याचे ठसे वगैरे पाहणी केली. त्या पाहणीमध्ये असं आढळून आलं की आहे, 100% तो बिबट्याचा आहे. आता बिबट्याचे पदमार्क ओळखता यायला फक्त वनविभागातलेच लोक अपेक्षित आहेत. काही NGO पण बिबट्याचे ठसे किंवा कुठल्या प्राण्याचे ठसे आहेत हे पाहून ते ओळखतात. त्याप्रमाणे बिबट्या डिग्रजच्या भागात आलेला होता, त्या ठिकाणी आम्ही आमचा वनरक्षक डवर्ग मजूर यांना ठेवलेलं होतं आणि ते दररोज सकाळी त्या ठिकाणी फिरत होते. गावात एखादं कुत्र वगैरे कमी झालंय का याचाही शोध घेत होते. तर गावात कोणत्याही प्रकारचं कुत्र वगैरे काही कमी झालं वगैरे असा काही प्रकार नव्हता. तो एक दिवसच तिथं दिसला आणि त्या तिथून तो आदिवास सोडलेला आहे त्या कुत्र्याला. दुसरा जो बिबट्या दिसला तो अलकुड जवळ दिसला, तिथेही तो कडेकपऱ्यात डोंगर आहे, डोंगरचा एरिया आहे तो, त्या कडेकपऱ्यात बसलेला होता. लटबाजी म्हणून मुलांनी पाहिला तो, कुत्री बरोबर होते आणि कुत्री पाठीमागे लागली ते बिबट्या बघितल्यानंतर आणि ती क्लिप आहे ती खूप अशी व्हायरल झाली. नंतर आमचे तिथंही तसंच केलं, वनरक्षक वनपाल किंवा डवर्ग मजूर यांना तिथं ठेवलं आणि आज तिथंही तो नाही आहे बिबट्या, तो त्याच्या आदिवासात परत गेलेला आहे. त्यानंतर 4 दिवस गेल्यानंतर कानडवाडीमध्ये पण असाच प्रकार झाला की बिबट्याला रात्री MIDC मध्ये काम करून येणारे कर्मचारी कामगार वगैरे कानडवाडीच्या दिशेने जात असताना त्यांना बिबट्या सदृश प्राणी दिसला. प्रत्यक्षात पाहणी केली असता त्या ठिकाणी बिबट्या नसून तो बिबट नव्हे तर तो हा तरस हा प्राणी होता. त्याचे पद्मार्क पाहिले, तरसाचे बोट लांब असतात, त्याला नक्की असते आणि त्या पद्मार्क करून तो आपल्या लक्षात आला की बाबा तो बिबट्या नाही आहे, तो तरस आहे. तर मी लोकांना असं एक आवाहन करतो की दिसला की 1926 तुम्ही फोन करा, हेल्पलाईन नाही आपली, ती 5 ते 10 मिनिटात मेसेज येतो, आम्हाला कळवलं जातं बाबा सांगली जिल्ह्यामध्ये अमुक ठिकाणी बिबट्या आला आहे आणि तिथं मग कर्मचारी वगैरे पाठवून खात्री करा असा आम्हाला मेसेज येतो. त्या मेसेजप्रमाणे आमचे कर्मचारी जातात, प्रत्यक्षात पाहणी करतात आणि पाहणी केल्यानंतर खरंच तो बिबट्या आहे याची खात्री करतात. ॲक्च्युली लोकांनी घाबरून जायचं कारण नाही, तसा लाजळ प्राणी असल्यामुळं माणसात तो येणार नाही आहे, तो रात्रीचाच रात्रीच्या अंधारातूनच तो येऊन शिकार वगैरे करून जातो. तर माझं असं आव्हान आहे की
डिग्रज मधल्या किंवा अजून आलपोडियम मधल्या लोकांना की त्यांनी रात्रीचं फिरू नये, लहान मुलाला एकटं सोडू नये, रात्रीचं जायचं असेल तर मग स्वतःचा जो मोबाईल आहे त्या मोबाईलवर मोठी गाणी वगैरे मोठा आवाज करून लावा, हातात बॅटरी असू द्या आणि एकटं न जाता असे शेतीचं काम अर्जंटच आहे तर अशा वेळी एक दोन तीन लोक घेऊन गेलेलं चांगलं होईल, त्यामुळं मग भीती राहणार नाही लोकांना।